बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी बीसीसीआयनं प्रस्तावित केलेल्या आयपीएल गैरव्यवहार चौकशी समितीतील सदस्य माजी न्यायाधीश जे एन पटेल आणि रवी शास्त्री यांच्या नावाबाबत प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. हंगामी अध्यक्ष शिवलाल यादव यांच्याशी असलेले संबंध प्रथम पटेल यांनी जाहीर करावेत, तर रवी शास्त्रींच्या दुहेरी हितसंबंधांबाबत त्यांनी आक्षेप घेतलाय. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बीसीसीआयनं सुचवलेल्या त्रिसदस्यीय समितीची कल्पना सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रविवारी झालेल्या बैठकीमध्ये बीसीसीआयनं आयपीएल गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी सीबीआयचे माजी संचालक आर के राघवन, जे एन पटेल आणि रवी शास्त्री यांची समिती निश्चित केली होती. मॉन्टे कार्लोमधील पराभव मागे टाकत आता बार्सिलोना ओपनमध्ये कमबॅक करण्यासाठी राफेल नादाल सज्ज झालाय. आपण आपल्या करिअरमध्ये अनेक कठीण प्रसंगांचा सामना केलेला आहे, त्यामुळे मॉन्टे कार्लो आणि ऑस्ट्रेलिया ओपनमधील पराभव यांचाही मी सामना केला. आता नदाल हा आपल्या करिअरमधील नव्या बार्सिलोना ओपनमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झालाय. पुढील महिन्यात होणारी थॉमस आणि उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धा, त्यानंतर होणाऱ्या राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमुळे यंदाची इंडियन बॅडमिंटन लीग होण्याची चिन्हं आहेत. ती बहुधा पुढील वर्षी खेळवली जाण्याची शक्यता आहे. यंदाचा भरगच्च असा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम पाहता ते यावर्षी आयबीएल शक्य होईल असं वाटत नाही, असं भारतीय बॅडमिंटन असोसिएशनकडून सांगण्यात आलं आहे. सायना नेहवाल हिनं विश्रांतीचा निर्णय घेतल्यानंतर आता आशिया अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू आणि के श्रीकांत यांच्यावरती भारताच्या आशा केंद्रित केलेल्या आहेत. सतत येणारं अपयश आणि थॉमस उबेर करंडक स्पर्धा तोंडावर असताना सायनानं यावेळी आशियाई स्पर्धेतून माघार घेणं पसंत केलंय. अशावेळी गेल्या वर्षी मकाव आणि मलेशिया ओपन स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या सिंधूवरच भारताच्या आशा प्रामुख्यानं केंद्रित झाल्या आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.